भारतीय नौदलानं ब्रह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची म्हणजेच युद्धनौकेवरून मारा करू शकणाऱ्या स्वनातीत अर्थात ध्वनीपेक्षा जास्त वेगानं जाणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे आय एन एस मोरमुगाव या क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौकेवरून आज ही चाचणी घेण्यात आली हे क्षेपणास्त्र आणि आय एन एस मुर्मूगाव ही क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौका दोन्ही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असून त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला बळ मिळालं आहे तसंच त्यांच्या समावेशामुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढणार आहे संरक्षण दलातील शस्त्रास्त्र आणि इतर उपकरणांसाठी लागणाऱ्या नऊशे अठ्ठावीस सुट्या भागांचा समावेश असणाऱ्या यादीलाही संरक्षण मंत्रालयानं मान्यता दिली आहे यापूर्वी अशा प्रकारच्या तीन सूचींना मान्यता देण्यात आली होती भारतातच या वस्तूंचं उत्पादन होणार असल्यामुळे आयातींवर होणारा सातशे पंधरा कोटी रुपयांचा खर्च कमी होणार आहे या नऊशे अठ्ठावीस सुट्या भागांच्या उत्पादनांची सविस्तर यादी श्री जन पोर्टलवर उपलब्ध आहे ही उत्पादनं केवळ भारतात निर्मिती करणाऱ्या उद्योगांकडूनच खरेदी केली जाणार असल्यामुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन मिळणार आहे